ताराबाई पार्कातील डी मार्टमधील पदार्थांमध्ये अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार आज सोमवारी समोर आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय. मनसेने आक्रमक भूमिका घेत याबाबत डी मार्ट प्रशासनाला जाब विचारलाय. दरम्यान अन्न व औषध प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून डी मार्टमधील विक्री व्यवस्था तात्पुरती बंद केली. लहान मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये आळ्या सापडल्याचा आरोप करून या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मनसेचे जिल्हाप्रमुख राजू दिंडोले प्रसाद पाटील यांनी केली. आज दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत मनसे कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास डी मार्टवर कारवाई झाली, विक्री बंद करण्यात आली. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस तैनात करण्यात आले होते. मी जी बॅच केली होती ती बॅच त्यावेळेला अवेलेबल होती का तुमच्या समोर? आपण चेक केलं होतं, केलं होतं की नव्हतं केलं? बोट खाली करून पाठवलं, बोट खाली करून पाठवायला आता लेखी तक्रार झालेली आहे. मागच्या जी कारवाई होती, तुमचं जो तक्रार होती त्यानुसार आपण आलो होतो. ऐकून घ्या, खटला तसा दाखल होत नाही, कायदेशीर कारवाई असते. ऐकून घ्या, पंचनामा नाही, तुम्ही ऐकून तर घ्या माझं पूर्ण. त्यावेळी जे नमुने आपण घेतलेले होते, तुमच्या समोर आपण घेतले होते, तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर घेतले होते, तुम्ही जे सांगेल ते सगळं केलं होतं. केलं होतं की नव्हतं? तुमच्या समोर आपण तुम्ही सांगितले सगळे नमुने घेतले. सांगतोय जी मूळ तक्रार, तुम्ही पहिली गोष्ट तक्रार दिली नव्हती बँक होती हे तुम्ही सांगितलेलं नव्हतं. पहिली घटना घडली ही दुसरी घटना. कायदेशीर बाजूने तुला सांगतो, मागच्या वेळेला पण ही घटना घडली, आता पण घडली, तर तुला रिपोर्ट मिळाला, क्लीन चिट मिळाला, कशी मिळाली ती आम्ही बाहेर करतो. पण मुद्दा काय आहे, कोल्हापूरच्या नागरिकांची आरोग्याशी खेळायचं काम चालू आहे. याच्यामध्ये आईची 2 मिनिटं कायदेशीर बोलालोय. कोल्हापूरच्या या समस्त नागरिकांच्या आरोग्याशी खेळायचं काम डी मार्ट चालू आहे. आता तुमच्या माणसाने सांगितलं एकदम त्याला पण गुंतवून घेतलंय, त्यामुळं आत्ताची आता ताबडतोब तुम्ही हे डी मार्ट पहिल्यांदा सील करा. डी मार्ट सील केलं पाहिजे तुम्ही साहेब, कायदेशीर प्रक्रिया मला माहिती आहे. वारंवार एखादी घटना घडली